नमस्कार, मी संदीप देसाई. सुपरफास्ट महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस देण्यात आली आहे. मोदी सरकारनं आदिवासींना गोळ्या घालण्याचा कायदा केला असल्याचं विधान राहुल गांधींनी केलं असून त्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलं, त्यामुळे त्यांना आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस देण्यात आली असून येत्या 48 तासांमध्ये उत्तर देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि या विषयात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय सांगाल या सगळ्याबद्दल? ज्याबद्दल मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रचार सुरू आहे याबद्दल या प्रचार दरम्यान आपण खासून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं, खासून जसा उल्लेख जसा आपण केला, त्या वक्तव्याच्या मुद्द्यावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस देण्यात आलेली आहे. त्यांना सांगितलंय की या नोटीसचं उत्तर आगामी 48 तासात द्या. ज्या पद्धतीनं बघितलं जातंय की बेताल वक्तव्यांमध्ये आता सगळ्यांचा समावेश आहे, त्यामध्ये आता ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी आदिवासी वक्तव्य दिलं, या वक्तव्याच्या मुद्द्यावर आदर्श आचारसंहिता जी असते, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, त्यामध्ये त्याचा आदर्श भंग झालेला आहे. त्याचमुळे आता या संदर्भात 48 तासात जर भूमिका जाहीर केल्यानंतर आणि उत्तर दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग कुठला निर्णय या संदर्भात राहुल गांधी सरकार घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.